मेट्रो न्यूज ऐसी ताजा अपडेट साठी आमच्या यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। साईबाबा संस्थानाच्या ड्रेस कोड बाबत भक्तांना आवाहन करणारे फलक लावल्यानंतर या फलकावरून वातावरण चांगले तापले आहे। भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई हे बोर्ड हटवण्यासाठी शिर्डीला जात असताना त्यांना सुप्याच्या टोलनाक्यावर अडवण्यात आले। शिर्डीपासून 100 किलोमीटर आधीच पोलिसांनी देसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे। यावेळी पोलीस आणि देसाई यांच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये बरीच बाचाबाची झाली आहे। आम्हाला असं रोखणं चुकीचं आहे असं सांगत शिर्डीत जाण्याचा आपला ठाम निर्णय असल्याचा माध्यमांशी बोलताना देसाईंनी सांगितलं आहे। तृप्ती देसाई यांनी संस्थानाने त्वरित बोर्ड हटवावं अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला होता। यानंतर आज सकाळपासूनच शिर्डीमध्ये बंदोबस्त करण्यात आलाय। मंदिरातही फलकांच्या जवळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। शिवसेना आणि ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी देखील तृप्ती देसाई यांना रोखण्याचा इशारा दिल्याने शिर्डीमध्ये बंदोबस्त वाढवण्यात आलाय। प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर।